नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज मध्ये। माझं नाव विशाल विदाटे, मराठी कार न्यूज आहे का ऑटोमोबाईल क्षेत्रातला आपला यूट्यूब चॅनल आहे ज्याची आपण संपूर्ण जी माहिती असते मराठीमधून देतो। तुम्हाला एक व्यवसायासाठी गाडी घ्यायची आहे, पिकअप ट्रक, जी की ज्याची लोडिंग कॅपॅसिटी 1 टनपर्यंत असेल आणि जो CNG सुद्धा उपलब्ध झालेला आहे, जो की त्याची प्राईस जी आहे ती तुम्हाला 5 ते 6 लाखाच्या दरम्यान ऑन रोड पडेल। तो महिंद्रा सुप्रो जी आहे ती CNG लॉन्च झालेली आहे आणि हा बेस्ट ऑप्शन आहे। मी याच गाडीचा रिव्ह्यू करणार आहे। व्हिडिओ जो तो शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला या गाडीची संपूर्ण डिटेलमध्ये जी माहिती आहे ती तुमच्या लक्षात येईल। आणि जर तुम्ही फर्स्ट टाइम आपला मराठी कार न्यूज पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सो महिंद्रा सुप्रोचा CNG जो रिव्ह्यू आहे तो आपण स्टार्ट करू। तर मित्रांनो, ही आहे महिंद्राची सुप्रो, CNG लॉन्च झालेली आहे आणि 12 KG CNG येतो या गाडीमध्ये बसतो। BS6 इंजिन आहे गाडीचे। जर तुम्ही फ्रंट पाहिली तर ब्लॅक कलरचा बंपर देण्यात आला, एकदम सिंपल महिंद्राचा लोगो आहे। ग्रीलसुद्धा ब्लॅक कलरमध्ये देण्यात आलेली आहे। गाडीचे जर फ्रंट हेडलॅम्प पाहिले तर हॅलोजनमध्ये आहेत, त्यानंतर या ठिकाणी इंडिकेटर आहेत आणि त्यानंतर पार्किंग लाईट आहेत। या CNG बॅजिंग आहे या ठिकाणी। त्यानंतर महिंद्रा सुप्रो मिनिटक HD सिरीज असं याचं नाव आहे। वायपर दिलेले आहेत, CNG बॅजिंग आहे। हेवी ड्युटी। त्यानंतर गाडीचे जर साईड मिरर पाहिले तर ते सुद्धा सिंपल देण्यात आलेले आहेत। गाडीचे जर फ्रंट पाहिलं तुम्ही तर पुढच्या साईडला पाटे जे आहेत ते 8 पाटे देण्यात आलेले आहेत, त्याच्यामुळे गाडी लोडिंग कॅपॅसिटी सध्या खूप चांगली आहे। आणि मागच्या साईडला 7 जे पाटे आहेत त्या गाडीला देण्यात आलेले आहेत। गाडीचे जर तुम्ही व्हील पाहिले ते 12 इंचचे व्हील आहेत। आणि गाडीचे जर टायर पाहिले तुम्ही, MRF टायर देण्यात आले। टायरची साईज जर पाहिली तुम्ही तर ती 145/80R12 साईज आहे टायरची। या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर CNG भरण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे, इथून तुम्ही CNG येतो भरू शकता। गाडीची जी साईज आहे ती 80/7.5 फूट आहे आणि 80 साईज जी आहे ती 5 फूट आहे, त्याच्यामुळं भरपूर सामान बसू शकतं। आणि याची लोडिंग कॅपॅसिटी जर पाहिली तर 900 KG लोडिंग कॅपॅसिटी आहे। या ठिकाणी हुकसुद्धा देण्यात आलेली आहे, तुम्ही गाडी घेतल्यानंतर बॉडीसुद्धा बांधू शकता। त्याच्यानंतर मागच्या साईडला पाहिलं तर सिम्पल आहे, टेल लॅम्प देण्यात आलेली आहे, रेड कलरमध्ये इंडिकेटर आहे, ते CNG बॅजिंग आहे। या ठिकाणाहून तुम्ही हे ओपन देखील करू शकता खाली करण्यासाठी, हे असं। आणि सिम्पल आहे लावण्यासाठी सुद्धा। स्टेपनी जर तुम्ही पाहिली मागच्या साईडला स्टेपनी व्हील देण्यात आलेलं आहे, हे एक चांगलं आहे। त्यानंतर या ठिकाणी नंबर प्लेटची जागा आहे, खाली लाईट देण्यात आलेली आहे, महिंद्राचा नाव आहे या ठिकाणी सुप्रो। त्यानंतर ॲमरॉनची बॅटरी देण्यात आलेली आहे। मागच्या साईडला, खालच्या साईडला पाहिलं तुम्ही ट्रॉलीच्या खाली तर 2 CNG सिलेंडर देण्यात आलेले आहेत। या इथे 1 CNG आहे आणि या ठिकाणी 1 आहे। 6-6 किलोची टोटल कॅपॅसिटी आहे, 12 KG CNG बसतो। आणि CNG या गाडीचं ॲव्हरेज जर पाहिलं तुम्ही तर ते 21 ॲव्हरेज कंपनीकडून देण्यात आलेलं आहे। आणि ऑन रोड जर प्राईस पाहिली तुम्ही तर ऑन रोड प्राईज आहे या गाडीची, गाडीची ऑन रोड प्राईस 5,93,000 आहे आत्तामध्ये। तर हे सुद्धा एक, ही सुद्धा एक गाडी परवडण्यासारखी आहे CNG, कारण की CNG तुम्ही जर पाहिलं तर इको फ्रेंडली सुद्धा आहे। आणि गाडीचं जर इंजिन पाहिलं तुम्ही तर गाडीमध्ये एक 909 CC DI इंजिन येतं, जे की CNG सोबत 26 HP पर्यंत पॉवर प्रोड्यूस करतं। ही इंजिन असेंबली आहे, 2 सिलेंडरचं DI इंजिन आहे इथं या गाडीला। या गाडींचं मेन ॲडव्हान्टेजेस म्हणजे या गाडीचं पुढे जे आहे ते 8 पाटे देण्यात आलेले आहेत। पाटे तुम्ही पाहू शकता, लोडिंग कॅपॅसिटी पाट्यांचा खूप मोठा रोल असतो याच्यामध्ये। आणि मागच्या साईडला 7 पाटे देण्यात आलेले आहेत, सो लोडिंग कॅपॅसिटीसुद्धा या गाडीची खूप चांगली आहे। मागच्या साईडला जर पाहिलं तर कॅबिनमधून मागे पाहण्यासाठी ग्लास देण्यात आलेले आहे मोठी। एअर इंटेकसाठी जागा आहे। पेलोड म्हणजे याचे लोड आहे तो 900 KG याच्यामध्ये लोड जो आहे तो बसू शकतो या गाडीमध्ये। आपण गाडीचं इंटिरियर चेक करूया। या ठिकाणी लॉक करण्यासाठी, की लावण्यासाठी जागा आहे। डोर हँडल आहे, सिंपल आहे ब्लॅक कलरमध्ये। यामध्ये तुम्ही जे आहे ती गाडी लॉक करू शकता। सिंपल या ठिकाणी लुक देण्यात आलेला आहे, लेदरचा यूज झालेला आहे। लॉक अनलॉकचे हँडल आहे या ठिकाणी। विंडो जी आहे ती मॅन्युअलमध्ये देण्यात आलेली आहे। इथे जर पाहिलं तुम्ही तर हेडलॅम्प जे आहे ते गाडीचे तुम्ही या ठिकाणाहून कंट्रोल करू शकता। स्टेअरिंग व्हील जर पाहिलं तर सिम्पल देण्यात आलेली आहे, हॉर्नचं बटन आहे। सीटिंग जर पाहिली तुम्ही तर ती सुद्धा लेदरमध्ये देण्यात आलेली आहेत।
आणि एक सिंपल सिटिंग आहे, या ठिकाणी एक जण बसू शकतो, ॲडजस्ट जर केलं तर या ठिकाणी दोघं जण जे आहे ते बसू शकतात. गाड्याचं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी स्पीडोमीटर देण्यात आलेलं आहे, या ठिकाणी डिजिटल त्या ठिकाणी तुम्ही गाडी किती किलोमीटर झालेली आहे हे सुद्धा पाहू शकता. त्यानंतर या साईडला टेम्परेचर मीटर आहे, इंजिनचं टेम्परेचर. त्यानंतर या ठिकाणी फ्युल गेज आहे, CNG किती आहे या गाडीमध्ये, या गाडीमध्ये समजतं. ही अशी आहे गाडीची इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. त्यानंतर सिंपल या ठिकाणी पार्किंग लाईट ऑन करण्यासाठी बटन आहे, 12 व्होल्टचा पॉवर सॉकेट देण्यात आलेला आहे. गाडीचा गिअरबॉक्स जर पाहिलं तर 4-स्पीड मॅन्युअल आहे आणि एक रिव्हर्स आहे. हा हँडब्रेक आहे. सीट बेल्ट देण्यात आलेला आहे. 5 एक्झिस्टर आहे CNG गाडीला. येतं नॉर्मल जरी तुमच्याकडे गाडी असेल तर एक ठेवत जा, जेणेकरून इमर्जन्सी काही झालं. या ठिकाणी थोडी जागा आहे, तुम्ही तुमचा मोबाईल वगैरे ठेवू शकता. या ठिकाणी सुद्धा थोडी जागा आहे. त्यानंतर ग्लब बॉक्स जर पाहिला तुम्ही तो ठीकठाक आहे. गाडीमध्ये AC वगैरे काही येत नाही. एक नॉर्मल ORVM देण्यात आलेला आहे. या ठिकाणी लाईट आहे, ही सुद्धा एक मॅन्युअलमध्येच आहे बटन. सो असा आहे या गाडीचा पूर्ण ओव्हरऑल लुक. सो कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, तुमचे काही क्वेश्चन असतील तर विशाल विदाटे ऑफिशियल असा आपला इंस्टाग्राम आयडी आहे, त्या ठिकाणी मला मेसेज करा, मी तुमची हेल्प नक्की करेल. जर तुम्हाला पुण्यामध्ये सेकंड हँड 4-व्हीलर घ्यायची असेल कारमध्ये, तरी देखील इन्स्पेक्शन टेस्टिंगचं आपलं त्या ठिकाणी काम चालतं. त्या ठिकाणी सुद्धा मला कॉन्टॅक्ट करा, मी तुमची हेल्प नक्की करेल सेकंड हँड गाडी घेताना. खूप खूप धन्यवाद.